जून महिना संपला तरी राज्याच्या काही भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाऊसमान कसे राहू शकते याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे. राज्यात पावसाची संमिश्र स्थिती राहू शकते असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. त्यांनी विभागनिय पावसाचा अंदाज दिला आहे, त्याचाच आढावा आपण आता घेऊयात. नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन. मराठवाड्यात पुढील 3 दिवस पाऊस कसा राहू शकतो यावर बोलताना माणिकराव खुळे म्हणाले की मराठवाड्यात काही भागात धूळ पेरणी तर काही भागात पुरेशा ओल्यावरील पेरणी झाल्या आहेत. या पिकांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेला किरकोळ ते मध्यम पावसाने काहीसा दिलासा वाटत आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. गुरुवारपर्यंत पावसाच्या सद्यस्थितीत विशेष काही बदल दिसत नाहीत, त्यामुळे मराठवाड्यात अजूनही तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते असे खुळे यांनी सांगितले. तर उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात चांगला पाऊस पडू शकतो असा अंदाज श्री खुळे यांनी व्यक्त केलाय. ते म्हणाले की खान्देश पासून सोलापूर पर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये जून शेवटच्या आठवड्यात भाग बदलत मध्यम पावसाने हजेरी लावली, परंतु खरीप पेरणीची स्थिती येथेही समाधानकारक नाही. जोरदार पावसाची प्रतीक्षा येथेही अजून कायम आहे. गुरुवारपर्यंत या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. तर खान्देशातील 3 जिल्हे व पेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा तालुक्यात मात्र काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही असेही श्री खुळे यांनी सांगितले. आता कोकण आणि विदर्भातील पावसाच्या अंदाजाविषयी बोलताना श्री खुळे म्हणाले की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात जोरदार तर विदर्भात पूर्वानुमानुसार मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. विदर्भातील पेरणी झालेल्या पिकांना जीवदान तर नापेड क्षेत्रात पेरणीसाठी ह्या पावसाने मदत होऊ शकते असे वाटते. गुरुवारपर्यंत पावसाची स्थिती अशीच, म्हणजे कोकणात अतिजोरदार तर विदर्भात जोरदार पावसाची शक्यता कायम जाणवते. विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूरमध्ये अतिजोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही असाही अंदाज श्री खुळे यांनी दिला.